लग्न म्हटले की अनेकांच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटतात. लग्न असे करावे, लग्न तसे करावे, थाटामाटात लग्न व्हावे हे अनेकांचे स्वप्न असते. परंतु काही व्यक्तींच्या मनात लग्नाविषयी भीती असते. त्यांना वाटते की मी लग्न केले तर माझे स्वातंत्र्य राहून जाईल, मी स्वच्छंदीपणे जीवन जगू शकणार नाही. हे काही अंशी जरी खरे असले तरी लग्न न करणे हा त्यावरचा पर्याय होऊ शकत नाही. असे म्हणतात की मुले वयात आली की त्यांचे लग्न लावून त्यांच्या पायात बेड्या घालाव्यात, म्हणजे ते जमिनीवर राहतात, जास्त हवेत उडत नाहीत. योग्य वेळी जर त्यांना विवाह बंधनात अडकवले नाही तर त्यांच्या जीवनाला योग्य दिशा भेटत नाही. आपल्याला जीवनात काय करायचे, कशासाठी करायचे, यासाठी योग्य दिशा कोणती हे आपल्याला लग्नामुळेच समजते. ठीक आहे, लग्नानंतर आपल्यावर भरपूर जबाबदाऱ्या पडतात, आपल्याला काही हक्क मिळतात तर काही कर्तव्येही पार पाडावी लागतात. परंतु त्या हक्क आणि कर्तव्यातूनही जो आनंद आणि सुख मिळते ते इतर कशातच नसते. लग्नानंतर पती पत्नीला एकमेकांना, एकमेकांच्या कुटुंबाला सांभाळून घ्यावे लागते. त्यांच्यामुळे एक नवीन जीव या सृष्टीत येतो. त्यांचे संगोपन, त्याचे पालन पोषण ही एक नवीन जबाबदारी असते. परंतु या नवीन जबाबदारीतून आपल्याला जो आनंद मिळतो ना, तो अवर्णनीय असतो. या सृष्टीत आई वडील होण्याचा जो आनंद आहे ना, तो इतर कशातच नाही. ते बालक, त्याचे बोबडे बोल, त्याचा हट्ट, सर्व काही ती गोड, किती गोड असते. लग्न न करता मनुष्य अपूर्ण असतो, लग्नानंतरच तो परिपूर्ण होतो. पती पत्नी एकमेकांना पूरक असतात. पत्नी पतीची अर्धंगिनी असते. पती पत्नी एकमेकांमुळे आनंदित राहू शकतात. लग्न न झालेल्या व्यक्तीच्या दुःखापेक्षा लग्न करून जबाबदारीमुळे आलेले दुःख हे नक्कीच कमी असते. त्याशिवाय लग्नानंतर आलेल्या दुःखात सगळे वाटेकरी असतात, परंतु अविवाहिताचे दुःख हे त्याचे एकट्याचे दुःख असते. लग्नापूर्वी ज्या फक्त चार भिंती असतात, लग्नानंतर ते घर बनते. लग्नानंतर व्यक्ती परिपक्व होतात. चांगल्या वाईटातील अंतर त्यांना समजते. वैवाहिक जीवनाचा अनुभव, आपल्या कुटुंबाचे सुख आणि कुटुंबाची जबाबदारी, कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी केलेली धडपड हे सर्व व्यक्तीच्या विकासासाठी आवश्यकच आहेत. त्याशिवाय व्यक्तीचा विकास होणे शक्यच नाही. लग्नानंतर व्यक्तीचे स्वातंत्र्य हिरावले जाते असे म्हणतात, परंतु यामुळेच त्याच्या जीवनाला आकार येतो. नाहीतर अविवाहित मनुष्य बेलगाम घोड्यासारखे उधळत असतात. त्यांना लगाम घालायचा असेल तर त्यासाठी विवाह हाच एकमेव मार्ग आहे. तसे जर पाहायला गेले तर एखाद्या व्यक्तीचे लग्न झालेले नसेल, तो स्वतः स्वतःची सर्व कामे करीत असेल, त्याचे त्याचे जीवन जगत असेल, तर त्या व्यक्तीकडे पाहून कधीही आनंद वाटत नाही. अशा व्यक्तीकडे पाहून एकटेपणा जाणवतो, मन थोडे दूषित होते, दुःखित होते. परंतु पती पत्नी, त्यांची मुले मुली असे भरलेले घर असेल तर त्या घराकडे पाहून मनालाही आनंद वाटतो. म्हणून विवाह करून आपले जीवन सुखासमाधानात व्यतीत करणेच योग्य आहे. त्याशिवाय भगवंतांच्या कोणत्याही कार्यात एकट्या पुरुषाला किंवा एकट्या स्त्रीला पूजेत स्थान नसते. कोणत्याही पूजेसाठी पती पत्नी दोघांची जोडी असेल तरच ती पूजा संपूर्ण मानली जाते, त्याशिवाय ते पूजन अपूर्ण असते. तर मित्रांनो, आता आपल्या लक्षात आलेच असेल की स्त्री असेल किंवा पुरुष, मुलगा असेल किंवा मुलगी, त्यांनी लग्न का करावे ते. व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा. तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.